नमस्कार. मराठी भाषा टिकण्यासाठी मराठी शाळांचं असणं अस्तित्व किती महत्त्वाचं आहे असं तुम्ही विचारलेत मला. तर आता असं आहे की आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी आहे. तीच व्यवहाराची भाषा असली पाहिजे आणि तीच इथल्या बहुतांश लोकांची मातृभाषा आहे. तर मातृभाषेतलं शिक्षण हे मुलांसाठी योग्य आहे असं फक्त महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या नव्हे तर जगभरातल्या मानसशास्त्रज्ञांचं शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे. कारण जेव्हा मूल शाळेमध्ये जातं तेव्हा नवीन संकल्पना शिकणं आणि एक परकीय भाषा शिकणं असा दुहेरी ताण त्या बालकाच्या मनावरती असतो आणि तो ताण त्याला सहन करावा लागू नये म्हणून आपण निदान एक त्याचा ताण कमी करू शकतो ते म्हणजे ते घरात जी भाषा बोलतं जी घरातल्या व्यवहाराची बोबड्या बोलांची गोष्टींची गाण्यांची चिवकाऊचा घास भरवतानाची जी भाषा त्याच्या कानावरती पडत असते त्याच भाषेमध्ये ते जाऊन शिक्षण घेतं त्यावेळेला ते शिक्षण सहज आणि आनंददायी ठरतं. हे म्हणजे हे अत्यंत नैसर्गिक अशी ही प्रक्रिया आहे शिक्षणाची. त्याच्यामुळे ते शिक्षण मराठी मध्येच असावं. प्राथमिक शिक्षण तरी किमान मराठी भाषेतलंच असावं. तर मराठी नुसती जगण्यासाठी नव्हे तर मुलांचं शिक्षण आनंददायी होण्यासाठी सुद्धा मराठी शाळांचं अस्तित्व हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या त्या राज्यातल्या भाषेचं त्या त्या व्यक्तीच्या मातृभाषेतलं शिक्षण त्याला मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मराठी शाळा टिकल्या पाहिजेत असं मला वाटतं. दुसरा प्रश्न सरकारबद्दल तुम्ही विचारलंय की उदासीन आहे का अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळावा याच्यासाठी. आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे म्हणजे इतके मोठे मोठे आणि सशक्त नेते महाराष्ट्राने केंद्राला दिलेले आहेत किंवा राज्याला दिलेले आहेत असं असताना सुद्धा आणि महाराष्ट्र हा काही एक छोटासा दुर्लक्षित उपेक्षित आणि एक दुबळा असं एक राज्य आहे असं अजिबात नाही. उत्तम राज्य आहे हे, पुरोगामी राज्य आहे हे, विचारवंतांचं राज्य आहे हे, साहित्यिकांचं राज्य आहे हे असं असताना सरकार दरबारी केंद्र शासनाकडे आपला आवाज आत्तापर्यंत का बरं क्षीण राहिलेलं आहे हे मलाही न उलगडलेलं कुळं आहे. पण आत्ताची जर परिस्थिती बघितली तर ज्या पद्धतीचा रेटा समाजातून सुद्धा दिला गेलेला आहे त्यामुळे हे शासन थोडासा प्रयत्न करतं आहे. म्हणजे आत्ताची जी काही एक छोटंसं आंदोलनच आपण ज्याला म्हणू शकू अशा पद्धतीचं एक दबाव निर्माण करणारं वातावरण सध्या आहे आणि त्याच्यामुळे कदाचित मला असं वाटतं की आत्ता ते उदासीन आहेत असं म्हणता येणार नाही. कुठल्या का कारणानं होईना पण म्हणजे लोकांनी खूप बोलून झालं असेल हे किंवा त्याच्याबद्दल फार चर्चा आता समाजात झाले तर निदान आता तरी काहीतरी केलं पाहिजे ह्यातून सुद्धा कदाचित ते ह्या पद्धतीने मागत असतील. पण सध्या तरी असं दिसतंय की भाषेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सध्याचं राज्य सरकार प्रयत्नशील आहे. आणि असं आहे की सर्व जे काही निकष आहेत अभिजात भाषा कुणाला म्हणायचं ह्याच्याबद्दलचे सगळ्या निकषांमध्ये मराठी ही तंतोतंत उतरते असं असताना सुद्धा ह्या पद्धतीची दिरंगाई खरं तर अपेक्षित नाही आणि अजिबातच ती चांगली नाही. पण तरीसुद्धा मला असं वाटतंय की आत्ता काही कृती ह्याच्याबद्दल घडेल. पुढच्या तीन प्रश्नांचं मी एकत्र उत्तर देते. मराठी पालकांना आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवणं तर ह्याचं उत्तर मी थोडंसं वेगळं देईन. इंग्रजी शाळांमध्ये पाठवणं हे प्रतिष्ठेचं वाटतं जास्त कारण त्यांना सगळ्यांना असं वाटतं की इंग्रजी आल्यानंतर मुलांचा न्यूनगंड कमी होतो आणि त्यांना एक वेगळ्याच पद्धतीचा त्यांच्या व्यक्तिमत्वाला झळाळी येते आणि जवळजवळ त्यांचं व्यक्तिमत्व नुसतं इंग्रजी फाडफाड बोलल्याने विकसित होतं. जर असं जर म्हणणं असेल तरी इंग्रजी ही एक भाषा म्हणून शिकणं आणि इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणं ह्या सर्वथैव वेगळ्या आहेत गोष्टी हे लोकांच्या लक्षात येत नाही. मला वाटतं पालकांचं शिक्षण होणं हे फार गरजेचं आहे. पण गेल्या काही दिवसांमधलं चित्र असं होतं की
बऱ्याच ठिकाणी ग्रुप डिस्कशन्स किंवा ज्या मुलाखती घेतल्या जातात त्या इंग्रजीत घेतल्या जातात आणि त्याच्यामुळे मराठी माध्यमात शिकलेली मुलं ही कमी पडतात असा एक अपप्रचार करण्यात आलेला आहे. आणि तो अपप्रचारच आहे, म्हणजे त्याला काहीच अर्थ नाही, कारण तुम्हाला तुमचा विषय किती चांगला अवगत आहे हे मुलाखतीदरम्यान पडताळलं जातं. आणि त्याच्यामध्ये तो विषय तुम्ही जर तुमच्या मातृभाषेतून शिकलेला असाल तर मला वाटतं की तुम्हाला त्याचं आकलन जास्त चांगल्या पद्धतीने आणि जास्त सखोल पद्धतीने झालेलं असतं. तुम्हाला फक्त करायचं काय असतं तर ते इंग्रजीमध्ये तुम्हाला त्याचा अनुवाद करायचा असतो जर इंग्रजीत मुलाखत असेल तर, आणि ते बोलायचं असतं. आता तर असं झालेलं आहे की कुठलं बोर्ड आहे, म्हणजे CBSE, इंटरनॅशनल बोर्ड ह्या शाळांमध्ये जर तुमचं मूल गेलं तर तुमची प्रतिष्ठा उंचावते असं तुम्हाला वाटून तुम्ही त्या मुलाच्या आयुष्याचं काय करता ह्याचा मात्र कोणी विचार करताना फारसं दिसत नाही आहे. मुंबईमध्ये सुद्धा आज महानगरपालिकेच्या ज्या हक्काच्या मराठी शाळा होत्या तिथे दर्जेदार शिक्षण द्यायचं ह्या नावाखाली त्या इंटरनॅशनल बोर्डच्या आणि CBSE बोर्डच्या करून त्या इंग्रजी शाळांमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न चालू आहे. काही शाळा तशा त्यांनी केलेल्याही आहेत आणि जे महाराष्ट्रात घडतं ते उर्वरित महाराष्ट्रात लगेच घडतं, सीमा भागातही त्याचं अनुकरण केलं जाईल ह्याची आम्हाला खूप भीती वाटते, काळजी वाटते. त्याच्यामुळे दर्जेदार म्हणजे इंग्रजी असा लोकांचा समज आहे, दुर्दैवानी तो समज आहे आणि तो दूर करणं ह्याचंच आम्ही काम करतो आहोत. मराठी शाळेची सदिच्छा दूत म्हणून काम करताना ज्या एका मुलाखतीत मी माझ्या मुलांना मराठी शाळेत का घातलं ह्याच्याबद्दल बोलले त्याला जवळजवळ एका म्हणजे 2 वर्षभरामध्ये 3 लाख लोकांनी तो मुलाखतीचा भाग पुन्हा पुन्हा बघितलेला आहे. आणि काही लोक आपल्या मुलांच्या बाबतीत जेव्हा संभ्रमात असतात की मराठीत घालावं की इंग्रजी माध्यमात त्यांना पाठवावं त्यावेळेला ते आवर्जून संपर्क साधतात आणि सदिच्छा दूत म्हणून मला निरनिराळ्या ठिकाणी अत्यंत दुर्गम भागातल्या सुद्धा शाळा बघता येतात आणि अत्यंत प्रयोगशील असं मराठीत काम चालू आहे, मराठी शाळांमध्ये काम चालू आहे हे बघताना मला खूप छान वाटतं. आणि त्याचा जितका काही प्रसार प्रचार मी माझ्या माध्यमातून, कारण माझ्या चेहऱ्याला एक थोडीशी काहीतरी किंमत आहे त्याच्यामुळे मी काय म्हणते ते लोक ऐकतात असं वाटतं, त्याच्यामुळे ते जितकं करता येईल तितकं मी करत असते. सदिच्छा दूत म्हणून काम करतानाचा माझा अनुभव हा समाजातला खूप चांगला आहे, सरकार दरबारी जो माझा अनुभव आहे तिथे मात्र ते आम्हाला उभं करू इच्छित नाहीत. मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, शाळांसाठी काम करणाऱ्या लोकांच्या काही व्यथा असतील, काही समस्या असतील, त्या समजून घेणं, ह्याच्यासाठी कान देणं इतकं सुद्धा ह्या राज्यातल्या मंत्र्यांना किंवा सचिवांना शक्य होत नाही. ते फारच त्यांच्या कार्यामध्ये अत्यंत व्यग्र असतात, त्याच्यामुळे तो अनुभव फारसा बरा नाही. पण समाजातला अनुभव सदिच्छा दूत म्हणून काम करतानाचा हा अत्यंत सुखद आहे. सरकार दरबारात जरी अंतर्गत ज्या जे पत्रव्यवहार किंवा गोष्टी आहेत त्या जरी मराठीत असतील तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी असं बघण्यात येतं की त्यांच्या ज्या काही सभा असतात किंवा ज्या गोष्टी असतात मंत्रालयातल्या त्या जास्त करून ह्या इंग्रजीमध्ये होतात. आणि हे खरंच खेदजनक आहे, म्हणजे मी नुकतीच तामिळनाडूमध्ये गेलेले होते आणि एका IAS अधिकाऱ्याच्या घरीच मी माझं वास्तव्य होतं आणि त्यांच्याशी बोलताना आम्हाला असं कळलं की त्यांच्याकडे मंत्रालयामध्ये किंवा कुठल्याही सरकारी कार्यालयांमध्ये फक्त तमिळ चॅनल्सच सुरू ठेवू शकता, फक्त तमिळ वाहिन्यांवरतीच तुम्ही बातम्या ऐकू शकता, कार्यक्रम बघू शकता, इंग्रजी किंवा इतर कुठल्याही भाषांमधले कार्यक्रम तिकडे कार्यालयांमध्ये बघण्यासाठी मज्जाव आहे. अशा पद्धतीचं वातावरण, एक भाषेची एक अस्मिता असते आणि तिथे तर म्हणजे तो इतका जाज्वल्य अभिमान आहे की सगळेजण तमिळ बोलतात की त्याच्यामध्ये तुम्हाला तो कुठल्या धर्माचा माणूस आहे हे ओळखणं शक्यच होत नाही, कारण सगळेजण त्यांची भाषिक अस्मिता ही एवढी जाज्वल्य आहे की भाषेसाठी ते काहीही करायला तयार आहेत, भाषेच्या अस्तित्वासाठी.
मला स्वतःला असं वाटतं की भाषेच्या बाबतीत असं आहे की जितकी तुम्ही भाषा वापराल तितकी ती समृद्ध होते, जितकी ती व्यवहारात तुम्ही आणाल तितकी ती समृद्ध होते, आणि जसं वाचन वाढतं तसा भाषेचा संस्कार जास्त वाढतो, ही गोष्ट तर खरी आहेच आहे. त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे अतिशय आवश्यक आहे. जे समाजात असतं त्याचंच चित्र मला वाटतं मालिकांमधून येतं. असं नाही होत की मालिकांमधून जे दाखवलं जातं ते समाज स्वीकारतो. त्याच्यामुळे मालिकांमधली भाषा हिच्याबद्दल आपला जर आक्षेप असेल तर आपण समाजात भाषा कशी बोलली जाते तेही आपण बघावं. आणि जर भाषेच्या शुद्ध अशुद्धतेबद्दल माझे तर फार वेगळे विचार आहेत. बोली भाषेला आपण सरसकट अशुद्ध भाषा नाही म्हणू शकत. बोलीभाषेचा काही गोडवा आहे, त्याचा काही रंग आहे, तो स्वीकारायला आपल्याला आलाच पाहिजे. प्रमाणभाषा नचा न करतो, नचा न करतो, आली गेली बोलतो, असं बोलतो, सांगतो, म्हणतो, ह्याच्यातले फरक काढून त्याच्यावरून माणसाचा दर्जा ठरवायचा, हे आपण जर बंद केलं तर मला वाटतं मराठी जास्त समृद्ध होईल. त्याच्यामुळे मराठी मालिकांमध्ये बोललं जाणारं ह्याच्याबद्दल माझे स्वतःचे कलाकार म्हणून कित्येकदा किती आक्षेप असतात, आणि ते मी त्या त्या ठिकाणी मी नोंदवते. ज्या काही चुका झाल्या असतील त्या त्यांच्यात सुधारणा करते. पण सरसकट असं म्हणणं की मालिकांमधलीच भाषा फक्त वाईट आहे असं नाही. मालिकांमध्ये जी भाषा वापरली जाते ती वृत्तपत्रांमध्ये सुद्धा हल्ली आपल्याला दिसते. आपणच भाषेच्या बद्दल थोडेसे उदासीन आहोत. ती भाषा एकीकडे आपण वाढवत नाही, त्याच्या तिला समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून प्रयत्न करत नाही, आणि नुसती जर आपण ओरड करणार इथे चुकीची भाषा आहे तिथे चुकीची भाषा आहे तर त्याला काही फारसा अर्थ नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे जितकी आपण ती भाषा छान वापरायला लागू, त्या भाषेला समृद्ध करू, तशी तशी ती त्या त्या ठिकाणची भाषा म्हणजे समाजातली भाषा बदलली की आपोआप मालिकांमधली भाषासुद्धा जास्त चांगली होईल. हो, हे तर आहेच. आता आपल्यापैकी किती जण बँकेत गेल्यानंतर आपण ATM वापरतो, ते आपण वापरत असताना जेव्हा भाषेचा पर्याय सांगितलेला असतो तिकडे की तुम्ही भाषा निवडा, त्याच्यामधले आपण किती जण आहोत की आपण मराठी भाषा निवडतो, आपण पटकन इंग्लिश निवडतो, कारण आपल्याला असं वाटतं की व्यवहारासाठी ती फारच सोपी भाषा आहे. येस नो मध्ये सगळी कामं होऊन जातात, काय म्हणतायत ते कळतात. तर जिथे कुठे आपल्याला असं वाटत असेल की भाषा बोजड आहे तिकडे बोलीभाषेची मदत घेऊन नवीन पर्यायी शब्द तयार करावेत भाषेने असं मला वाटतं. पण खरंच असं होतं की मराठी लोकसुद्धा मराठीपेक्षा पटकन पर्याय निवडताना इंग्रजीचा, किंवा आपण घराच्या बाहेर पडल्याबरोबर आपण रिक्षात बसलो की पटकन आपण हिंदीत बोलतो की भैया चलेंगे, यहाँ चलेंगे, वहां जाएंगे. दुकानात गेलो की आपण लगेच हिंदीमध्ये आधी बोलतो, कारण आपल्याला माहिती असतं की समोरच्या माणसाला हिंदी नक्की येत असणार, असं आपणही कुठेतरी करतो. तर थोडंसं आवर्जून आपण मराठी वापरली पाहिजे, आणि आपण ती भाषा वापरण्याच्या बद्दल थोडेसे उदासीन आहोत, आळशी आहोत, हे तर आपल्याला मान्यच करायला पाहिजे. तर असं होतं खरं, घराच्या बाहेर पडल्याबरोबर आपण मराठीचा पदर सोडतो, मराठीचा हात सोडतो आणि इतर भाषेचा हात धरतो, हे आपल्या बाबतीत होतं. सगळ्यात पहिली गोष्ट तर मराठी भाषेचं वैभव टिकून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो. तर मला असं वाटतं की घरामधली वृत्तपत्रं जी येतात त्याच्यामध्ये आपल्या मातृभाषेतलं एक वृत्तपत्र असणं हे अत्यंत आवश्यक आहे. ते वाचलं जाणं, त्याच्याबद्दलची चर्चा ही मातृभाषेतच होणं, ही गोष्ट आपण करू शकतो. ग्रंथालयाची वर्गणी भरून ग्रंथालयांमध्ये जाऊन मुलांना निरनिराळं जे भाषेचं आपलं वैभव आहे, केव्हापासूनची पुस्तकं आपल्याकडे आहेत, केव्हापासूनचं आपलं साहित्य उपलब्ध आहे आपल्याला, ते आपण मुलांना दाखवू शकतो. कुठलेही समारंभ साजरे करताना, घरगुती असतील किंवा सार्वजनिक असतील, तिकडे आग्रहाने फुलांच्या ऐवजी पुस्तकं भेट द्या, दुसऱ्या कुठल्या वस्तूंच्या ऐवजी पुस्तकं भेट द्या, ही गोष्ट आपण आचरणात आणू शकतो. त्याच्यानंतर मराठी नाटकं आवर्जून, आत्ता माझ्या मुलीची मैत्रीण घरी आली होती, ती साधारण 22 वर्षाची मुलगी आहे, आणि ती मला म्हणाली की चिन्मयी मावशी, मी 10 वर्षाची असताना शेवटचं नाटक बघितलं आहे मराठी. तर मुंबईत राहून जर ही परिस्थिती असेल तर बाहेरच्या छोट्या छोट्या शहरांमधली किंवा सीमाभागातली परिस्थिती तर फारच बिकट असेल असं मला वाटतं. तर मराठी कलाकृती बघणं, मराठी नाटकं बघणं आवर्जून. व्याख्यानमाला आपल्याकडे अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी खूप सुंदर व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात, जिथे तज्ज्ञ व्यक्ती येतात आणि मराठीत बोलतात. ती भाषा सतत कानावरती पडत राहील, तिच्याशी सतत एक संपर्क असेल,
सहवास असेल त्या भाषेशी आपला सतत, तर कारण असं म्हणतोच ना आपण की सहवासातून प्रेम निर्माण होतं, तर तो जास्तीत जास्त आपल्या मातृभाषेचा सहवास आपल्याला कसा मिळेल ह्याच्यासाठी नाटकं बघणं, व्याख्यानमालांना जाणं, टी व्हीवरतीसुद्धा काही दर्जेदार मालिका असतात त्या बघणं, पुस्तकं वाचणं, पुस्तकं एकमेकांना भेट देणं, पुस्तकांचे जसे इथे मुंबईमध्ये खूप वाचनकट्टे आहेत, छोटे छोटे असे समूह तयार करून, वाचन समूह तयार करून तिकडे पुस्तकांबद्दलची चर्चा होते, वाचलं जातं काही, अभिवाचनं आज खूप सुंदर होतात, किंवा बरेच कलाकार आता ऑडिओ बुक्सच्या थ्रू म्हणजेच ध्वनी पुस्तकं ज्याला म्हणता येईल अशी पुस्तकं तयार करतात आणि कथा ऐकवतात किंवा पुस्तकं अख्खीच्या अख्खी कादंबरी वाचतात, अशी बरीच ॲप्स आहेत जिथे ह्या गोष्टी तुम्हाला ऐकता येऊ शकतात. तर हे आवर्जून करावं. जर असं वाटलं की हा शब्द फार जड आहे एखादा व्यवहारातला, तिथे जर काहीतरी नवीन शब्द योजता आला तर त्याच्याबद्दल बोलावं. फेसबुकसारखं किंवा इन्स्टासारखं आता ही समाज माध्यमं आपल्याला इतकी सहजगत्या उपलब्ध आहेत आणि बऱ्यापैकी त्याचा प्रसार आहे, तर त्याचा ह्या गोष्टीसाठी वापर करून घ्यावा. ह्या सर्व गोष्टी करता येतील.